अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सालावादाप्रमाणे यावर्षी सुद्धा मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील इदाशी मातेच्या यात्रोत्सवात सुरुवात झाली आहे। यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविक भक्तांनी मातेचे दर्शन घेण्यासाठी आणि यात्रेचा आनंद लुटण्यासाठी फार मोठी गर्दी केली आहे। भरपूर भाविक लोक येतात आणि दर्शनाची व्यवस्था करलेली आहे मी व्यवस्थित, आणि गावाच्या सहकार्याने आणि आजूबाजूच्या परिसराच्या सहकार्याने ही यात्रा फार महत्त्वाची आणि सुखरूप अशी मानली जाते, म्हणजे बनवली जाते। आणि विशेष म्हणजे ही यात्रा मकर संक्रांतीच्या दिवशी येऊन सगळ्यांना आनंदाची भरून देणारी यात्रा ही देवीची मोठी देवस्थान असल्यामुळे भरपूर भाविक इथं येतात आणि यात्रेचे दर्शन घेऊन देवीचे दर्शन घेऊन देवीचा आशीर्वाद घेऊन आपले यात्रा सुखरूपाने करतात। गावामध्ये उदासी यात्रा ही माजी सरपंच दत्तात्रय बडीराम पाटील यांना या देवीचा साक्षात्कार झाला आणि ते त्यांच्या सपनामध्ये जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही माझी यात्रा भरावा, आणि त्याचप्रमाणे 1984 सालापासून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यात्रा भरत आहे आणि लाखो भाविक दूरदूरून येत असतात आणि देवीचे दर्शन घेत असतात। तसेच देवीचं काम हे यात्रा कमिटी एकत्र भरा ग्रामपंचायत पाहत असते आणि ते जो खर्च झालेला असतो हा सर्व देणगीमधून केलेला असतो, जे भाऊ त्यांनी देणगी दिली असते, आणि या मंदिराच्या परिसरात जो खर्च होतो तो सुद्धा देणगीमधूनच केला जातो। आणि हे मंदिर गिरीश गोमाजन यांनी बांधून दिले, सर्व खर्च भाऊंनी दिला, बाकी सर्व ठीक आहे। यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। शिवसेना परिवारातर्फे मी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपल्या इदासी माता यात्रेनिमित्त बऱ्याच वर्षापासून आपण या ठिकाणी यात्रेनिमित्त येतात। खरोखर आज जामनेर तालुक्याचे प्रसिद्ध असलेली यात्रेला या ठिकाणी आपण भरपूर संख्येत आलेला आहे, त्यामुळे त्यांनी आपण शुभेच्छा देतो आणि तांत्र घेऊन देऊ आहे। आपल्या यात्रेला जवळजवळ 35 ते 40 सुरुवातीला काहीच नव्हती इथे, त्यांनी आता पुढे होतं आणि एवढे याच्यात या चिकनमोरे येतील माझी सरपंच पोलीसपाडी या लोकांनी अगदी शून्यातून ही यात्रा उभी केली आणि त्या यात्रेला आता एवढं स्वरूप प्राप्त झालं। हे स्वरूप प्राप्त झालं एकच कारण, कारण आपले आमदार माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या त्यांच्या सहकार्याने या पायऱ्या आणि हा रोल या भाऊ यांनी बनवून दिला। दुसरी गोष्ट अशी, आता कमी कमी 5 वर्षापूर्वीपर्यंत 60 वर्ष म्हाताऱ्यापर्यंत हा इलाजी मातेवर चढू शकतो। सुरुवातीला इतकी दणेदणी परिस्थिती होती की साधा एक नाळा होता आणि त्या नाळ्यातून चढून लोक सगळे जीवन जगत होते। ही यात्रा अशी पुढे सुद्धा कायम पुन्हा होत राहील आणि पुढे होणारे आमचे नवीन पिढी ही पिढी सुद्धा त्याला मार्गदर्शन करेल एवढून माझे 2 शब्द संपवतो। सरपंच
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।